पाटणच्या रस्त्याची अवस्था आहे कराडच्या कराड ते चिपळूण किती वर्ष रस्ता चाललाय काय करतो आमदार इथला आमदाराचं काम नाही सारखं जरा काही झालं की टीव्हीच्या पुढं सगळा मागता ह्यालाच दिलाय त्या शिंदे साहेबांच्यावर बोललो तरी हीच बाबा कुणावरही आलं की ह्यांनीच बोलायचं परवा आता काहीतरी त्यांच्याच पक्षाचे जवळचे सदाभाऊ खोत काय म्हणले मी नाही म्हणलो ती म्हणले काय ह्यांचा कुणाचा कुणाला मेळ नाही वास्तविक माणसांनी सत्ता आल्यानंतर सत्तेची नशा मस्ती धुंदी चढून द्यायची नसते सत्ता येत असते सत्ता जात असती जमिनीवर पाय ठेवून काम करायचं असतं मध्ये तर मला कोणी सांगितलं ही मार्केट कमिटी आल्यावर शड्डूच ठोकले अरे काय आपली तब्येत काय आपण ठोकतो काय कशाला आपण नाही मी पण नाही ठोकले पाहिजे तू पण नाही ठोकले पाहिजे त्याच्यामध्ये कदाचित जरा बाळासाहेबाला शोभल तरी पण मित्रांनो हे बरोबर नाही उद्याच्याला शड्डू ठोकून माझ्या पाट्यांचे प्रश्न सुटणार आहेत माझ्या पाट्यांचे रस्ते ताबडतोब होणार आहे माझ्या पाट्यांच्या ज्या समस्या आहेत ह्या विधानसभा मतदारसंघाच्या त्याच्याकरता आपण काय करतोय अरे मी इथला पालकमंत्री होतो पाटण आमचे रामराजे होते बाळासाहेब होते तुम्हाला संधी मिळाली त्या संधीचा उपयोग करा ना मी ज्यावेळेस सरकारमध्ये असताना माझ्या सातारा जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर DPDCला निधी दिला सातारा सैनिक स्कूलला भरीव निधी दिला 300 कोटी रुपये त्याच्यामध्ये दिले जवळपास 1000 कोटीचं हॉस्पिटल साताराला आपण दिलं पहिल्या टप्प्यात 400 कोटी रुपये दिले ते संपल्यानंतर म्हणलं पुढं पण देऊ त्याच्यामध्ये सातारा जिल्ह्याला पर्यटनाच्या विकासाला जलक्रीडा पर्यटनाला चालना दिली महाबळेश्वर पर्यटन आराखडा केला क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचं गाव आहे नायगाव तिथं मदत केली खूप ठिकाणी केली पाहिजे जनतेने त्याच्याकरता आम्हाला निवडून दिलंय उपकार केले नाहीये